लोकांना जनतेला योग्य मार्गदर्शन करणं सातत्याने नेत्यांचं कर्तव्य आहे. आणि मिळणार असेल तर तसं सांगितलं पाहिजे, मिळणार नसेल तर तसं सांगितलं पाहिजे. पण झुलवट ठेवून उपयोग नाही कायमचा. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सगळीकडे अस्थिर वातावरण आहे. सरकार एकीकडे प्रयत्न करते असं दाखवत आहे, पण प्रत्यक्षात कुठेतरी ते प्रयत्न होताना दिसत नाही आहे. एकूणच जर पाहिलं वातावरणाचं, तर या वातावरणाला सरकारला काय होतो असं वाटतं आपल्याला? सरकारच्या मनात काय आहे मला माहीत नाही, परंतु ते म्हणतायत आता की लवकर आम्ही आरक्षण देतो आहे. त्यांनी 30 का 40 दिवस काहीतरी मागून घेतलेले आहेत. पण कशा तऱ्हेने ते आरक्षण देणार हे सगळ्यांना कळालं पाहिजे आधीच. काय ते म्हणजे काय कुठं ना कुठं काय कुठल्या ना काय कुठल्या कायद्यामध्ये दुरुस्त्या केल्याशिवाय हे होणारच नाही. पण त्या एक्झॅक्टली काय त्याच्या मागण्या काय आहेत आणि कुठं दुरुस्त्या करणार आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.